पर्स घेऊन नवऱ्याने कॅन्टीनमध्ये बसावं, भाषण करता आलं पाहिजे, हातात पर्स नसली पाहिजे, आयपॅड आणि पॅड लागतो हातामध्ये, आणि नवऱ्याने भाषण केलं तर चालेल का? श्री सदानंद सुळे यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. आज असंच मग म्हटलं जाईल की संसदेमध्ये सुद्धा आमच्या अनेक महिला सहकारी त्या ठिकाणी आहेत. मी गेले 5 वर्ष संसदेमध्ये आहे. कोणाचा नवरा पर्स घेऊन कुठे कॅन्टीनमध्ये बसलेला मला तरी कधी आढळलं नाही. गेले काही महिने महाराष्ट्रामध्ये आपण वैचारिक लढाई स्वर्गीय चव्हाण साहेबांचा सुसंस्कृत महाराष्ट्र असे शब्द रोज दिवसाकाठी 5-50 वेळा आपल्या सर्वांच्या कानावरती ऐकायला मिळतात. अशा वेळेला ज्या प्रत्येक वाक्याचा सतत उच्चार करणाऱ्या काही अदृश्य शक्ती अलीकडच्या कालावधीमध्ये भान सोडून ज्या वेळेला वक्तव्य करतात त्या संदर्भातलंच पक्ष म्हणून मला या ठिकाणी आपल्यासमोर बोलायचं आहे. काल परवाच इंदापूरच्या एका कार्यक्रमामध्ये अजितदादांच्यावरती आणि सुनेत्रा वहिनींवरती टीका करत असतानाच संबंध स्त्री लोकप्रतिनिधींचा एक तऱ्हेचा जाहीर अपमान करण्याची भूमिका दुर्दैवाने त्या ठिकाणी घेतली गेली. खरं तर प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. आपण कसे अधिक उजवे आहोत हेही सांगण्याचा अधिकार नक्कीच त्या ठिकाणी आहे. पण दुसऱ्यांच्यामध्ये नसलेला उणेपणा दाखवत स्वतःचं वैगुण्य का लपवण्याचा प्रयत्न केला जातो आहे हे मला काही कळू शकत नाही. लोकसभेच्या निवडणुकीमधला किंवा एकंदरीत राज्यामध्ये झालेल्या सत्तांतराच्यामुळे काहींना नैराश्य आलं तर मी समजू शकतो, परंतु इतक्या पराकृतीच्या निम्न पातळीवरती गेलं जाऊ शकतं, सतत वैधानिक वैचारिक सिद्धांत या नावाने लढाई आहे चालू असं मंडळांच्याकडून त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आला की पर्स घेऊन नवऱ्याने कॅन्टीनमध्ये बसावं, भाषण करता आलं पाहिजे, हातात पर्स नसली पाहिजे, आयपॅड आणि पॅड लागतो हातामध्ये, आणि नवऱ्याने भाषण केलं तर चालेल का? श्री सदानंद सुळे यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. आजही आहे, उद्याच्या भविष्यामध्ये राहील. ते ज्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रात त्यांनी स्वतःचं नाव प्रचंड मेहनतीने निश्चितपणाने उंचावलेलं आहे. त्यांच्याप्रती उद्या कधी मला कुठेतरी भेटले तर त्याच आदराने मी त्यांच्याशी संवाद त्या ठिकाणी करेन. पण कळत न कळत दादांशी तुलना करण्याचा केवळवाणा प्रयत्न त्या ठिकाणी झाला की नवऱ्याने भाषण केलं तर चालेल का? दादांची भाषण गेली 35 वर्ष महाराष्ट्र ऐकतो आहे, बारामतीची जनता ऐकते आहे. अनेक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दादांनी केलेल्या भाषणांच्यामुळे अनेकांना यश प्रस्थापित झालेलं महाराष्ट्राने पाहिले. राज्यामध्ये सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दादांनी केलेल्या भाषणांच्यामुळे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये किंवा पिंपरी चिंचवड पुणे महापालिका ताब्यात घेत असताना दादांची अविश्रांत मेहनत पुणेकरांनी पिंपरी चिंचवडकरांनी महाराष्ट्रातल्या जनतेने त्या ठिकाणी अनुभवलेली आहे. नैराश्य आल्याच्यानंतर मनाचा तोल कसा ठरतो त्याचं ते उदाहरण त्या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर आदरणीय सुनेत्रा बहिणी सुसंस्कृत शालीन अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. सामाजिक क्षेत्रातला शैक्षणिक क्षेत्रातला त्यांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे, त्यांनाही भाषण करता येतं. आज असंच मग म्हटलं जाईल की संसदेमध्ये सुद्धा आमच्या अनेक महिला सहकारी त्या ठिकाणी आहेत. मी गेले 5 वर्ष संसदेमध्ये आहे. कोणाचा नवरा पर्स घेऊन कुठे कॅन्टीनमध्ये बसलेला मला तरी कधी आढळलं नाही. पण या पद्धतीची वक्तव्य ही योग्य नाही आहेत असं मला स्वतःलाच त्या ठिकाणी सांगायचं आहे. वहिनींच्या उमेदवारीच्या वतीमधला काही निर्णय महायुतीमध्ये किंवा पक्षामध्ये झालेला नाही, पण त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचं समाजातलं योगदान कधी कोणाला त्या ठिकाणी नाकारता येऊ शकणार नाही. आणि म्हणूनच अलीकडच्या कालावधीमध्ये अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या संदर्भात खालच्या स्तरावरती जी काही टीकाटिप्पणी केली जाते आहे ती अत्यंत निंदनीय आहे. ज्या वेळेला आपण सांस्कृतिक वारसा संस्कृतीचा वारसा चव्हाण साहेबांचा वैचारिक लढाई असा टाव फोडल्यासारखं ज्या वेळेला बोलत असतो त्यावेळेला हे नेमकं कुठं जातं हे काय मला त्या ठिकाणी कळू शकत नाही. काही तर जे आहेत यांचे ठाण्याच्या परिसरांतील ते तर अगदी एकेरी भाषेतच त्या ठिकाणी बोलायला लागलेले आहेत. त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की राष्ट्रवादीच्या 99 सालाच्या वाटचालीमध्ये
अजितदादा मायनस राष्ट्रवादी असा विचारच राज्यातला कोणी कार्यकर्ता ना 99 करू शकला ना आतापर्यंत कोण करू शकेल. पक्षातल्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये, पक्षाच्या जळणघडणीमध्ये, पक्षाला भव्य दिव्य यश मिळवण्यामध्ये, लोकसभा विधानसभेच्या जागा वाटपाच्या चर्चांच्यामध्ये आणि निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी दिलेलं योगदान हे निश्चितच खूप मोठं आहे. ते मला असं वाटतं की टिपाळा टिकवणी करताना ज्या विचारधारेचा वारसा घेऊन आम्ही बोलतो आहोत किमान तेवढं तरी भान ठेवावं एवढीच माझी त्यानिमित्ताने अपेक्षा आहे.